चंद्रकांत दादा यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. भाजपकडून मैत्रीचा हात पुढे राज ठाकरेंकडे केला गेलेला आहे का? नाही, मला असं वाटतं की चंद्रकांत दादांनी अतिशय स्पष्टपणे त्या भेटीनंतर हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांची नाशिकला भेट झाली, त्यावेळेस राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यानंतर त्यांनी त्यांना एक CD देखील पाठवली होती, त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. आणि त्यात चंद्रकांत दादांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की युती वगैरे याची कुठलीही चर्चा या भेटीत झालेली नाही. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला भेटणार तरी अजून बंधनं नाही आहेत. पण आंदगावकर असं म्हणतात की ही सकारात्मक भेट आहे आणि भविष्यात मैत्रीचा हात येऊ शकतो. असं बाळाला वाटलं असू शकतं, नांदगावकर साहेबांना असं वाटलं असू शकतं. ठीक आहे, असं वाटणं काय गैर थोडी आहे. त्याला सेफकडचा काल देखील चंद्रकांत दादांनी असं म्हटलेलं आहे की परप्रांतीयांसंदर्भातली राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी व्यापक करावी. राज ठाकरेंनी यापूर्वी देखील आपल्याला उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता, भाषण केलं होतं. येत्या काळामध्ये जर परप्रांतीयांसंदर्भातली त्यांची भूमिका जर व्यापक झाली तर भाजपा आणि मनसे यांचं काही भविष्यातली नांदी दिसू शकते का? जर आणि तर याला राजकारणामध्ये कुठलंही महत्व नसतं, पण एक गोष्ट निश्चित आहे, आम्ही ही भूमिका वारंवार मांडलेली आहे की राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये आणि आमच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की त्यांची जी परप्रांतीयांच्या बद्दलची भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे, आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे, हा आमच्यातला धागा निश्चितपणे आहे. परंतु अद्यापही जो दुसरा मुद्दा त्यातला आहे त्या मुद्द्याचं जोपर्यंत नीट निराकरण होत नाही तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की राज ठाकरेंची आमची भेट होणं हे अतिशय स्वाभाविक अशा प्रकारची ती भेट आहे, याचा राजकीय अन्वयार्थ नाही.